थोडस असं पाहिलं होतं तुम्ही सिंगल साईडला. सध्या प्रवाह पाण्याला इकडे साधारणतः या आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृष्टी झाल्या कारणामुळे नदीला फार मोठ्या प्रमाणावर वर्धा नदीला मोठ्या प्रमाणावर वेग आहे आणि शोधकार्य सुरू आहे. आम्हाला असा अंदाज आहे की बॉड्या साधारणतः 2 किलोमीटर ते 4 किलोमीटरच्या अंतरापर्यंत होऊन गेल्याची शक्यता आहे. वर्धा नदीच्या तीरावर अमरावती आणि नागपूर जिल्ह्याच्या मधोमध ही वर्धा नदी आहे आणि या वर्धा नदीमध्ये झुंज नावाचं एक मोठं पर्यटन तीर्थक्षेत्र आहे. या पर्यटन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येतात आणि अचानकपणे आज सकाळी 11 वाजताच्या दरम्यान आमचे रूट तालुक्यातील 11 लोक या नदीमध्ये बुडालेले. आम्ही बचाव कार्य मोठ्या चांगल्या पद्धतीनं चालू आहे. महसूल प्रशासनाची पूर्ण टीम आली, पोलीस प्रशासनाची पूर्ण टीम इथं राबून राहिली, रेस्क्यू ऑपरेशनची पूर्ण टीम इथं दाखल झाली आहे. आमचे भोईत समाज बांधवसुद्धा पूर्ण मेहनतीनं त्यांचं कौशल्य लावून पूर्ण मृतदेह शोधण्याचं आमचं बचाव कार्य चालू आहे.